बहुजनांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी त्यांनी, मग महात्मा फुलेंनी असतील, शाळा सुरू केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा सुरू केली, कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळा सुरू केली, शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना शिकवलं. सात आठ भाषा त्या काळात येत होत्या, चार चार ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहिले. ही कशाची ताकद आहे? आणि ज्ञानदान शिक्षण हे सर्वश्रेष्ठ आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरणार आहे, ते मिळालं पाहिजे. आणि समाज हा शिक्षणाशिवाय जगू शकणार नाही, शिक्षणामुळेच तो प्रगती करू शकतो. हे याच समाज सुधारकांनी, महापुरुषांनी, महाराष्ट्राच्या महानायकांनी ठरवलं आणि त्यांनी ते तुम्हाला दिलं. त्या महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांना चा ह्या आरएसएसच्या लोकांना, भाजपच्या आणि मनुवाद्यांना काय कळणार? का वाचाळ वक्तव्य होतात? हे सगळे वाचारवीळ का सतत बोलतायत? मित्रांनो, सप्रेम जय जिजाऊ. खरं तर आपल्या मुलांवर, आपण स्वतःवर शिक्षणासाठी केलेला खर्च ही भविष्यातली खरं तर जमा ठेव असते. म्हणजे आयुष्यभर जी संपत्ती आपण वापरतो ते म्हणजे शिक्षण असतं, जे आपण लहानपणी गुंतवणूक केलेली असते. मग आपण आपल्या मुलांसाठी असते किंवा आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी असेल. परंतु हे त्या वाचाळवीर पाटलांना काय करणार? म्हणजे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री म्हणून जे राज्यकारभार करतात, तीच माणसं जर म्हणत असतील की महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणासाठी भीक मागितली, और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक लिहायचं होतं, तर त्यांनी कुणाकडे भीक मागितलं नाही. स्वतःकडचे जे काही चार पैसे होते त्याच्यामध्येच त्यांनी त्या पुस्तकांवर खर्च केले. आज जगाला हेवा वाटेल असं त्यांचं कर्तृत्व आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्यावेळेस रयत शिक्षण संस्थेचा किंवा मुलांच्या शिक्षणासाठी जो वटवृक्ष लावला, त्या काळी त्यांना पैशाची अडचण होती. त्यांच्या पत्नीने स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून त्यांनी शिक्षण बंद नाही पडू दिलं. अहो, एवढंच काय? महात्मा फुले तर स्वतः आजारी होते आणि आजाराच्या काळात सुद्धा त्यांनी कुणाकडे भीक मागितली नाही. खरं तर भीक हा शब्द त्या मंत्र्यांनी पाठीमागे घ्यायला पाहिजे. कारण जे स्वाभिमानी होते, जे समाजाचे होते, ज्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं, विचार दिले, समाज जागृत केला, आणि जो लोक उन्नतीचं काम करतो, जो समाज उन्नतीचं काम करतो, जो लोकांच्या भल्यासाठी काम करतो, कदाचित तो मागणी करत असेल, तो भीक कधीच मागत नसतो. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील, खरं तर त्यांना चंपाका म्हणतात हा संशोधनाचा विषय, पण त्यांना पक्ष उभा करण्यासाठी किंवा पक्ष चालवण्यासाठी त्यांना स्वतः निवडणुकीमध्ये मतं लोकांनी द्यावे किंवा पैसा द्यावा, हे कधीतरी त्यांनी हा सगळा प्रकार केला असेल, त्यावेळेस त्यांनी भीकच मागितली होती का? पण चंद्रकांत पाटलांची तुलना खरं तर आपण आपल्या महापुरुषांसोबत करू शकत नाही. पण महात्मा फुलेंचे सुद्धा सहकारी हे लोकसहभागातून, कुणा याच्याकडून त्याच्याकडून घेऊन त्यांनी तो शिक्षणाचा रथ पुढे घेऊन गेले. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाजाप्रतीचं, या देशाप्रतीचं कॉन्ट्रीब्युशन, महात्मा फुलेंचं या समाजाप्रतीचं कॉन्ट्रीब्युशन, एवढंच काय? आज कर्मवीर भाऊराव पाटलांचं सुद्धा जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे, जगभर ह्या सगळ्यांची विद्यार्थी ह्यांनी लावलेलं रोपटं
किती स्वाभिमानाने अभिमानाने आणि स्वकर्तृत्वावर फुललं गेलं त्या माणसांबद्दल राज्याचे उच्च शिक्षण मंत्री भाजपचे कधी काळी राज्याचे अध्यक्ष राहिलेले आणि पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेला व्यक्ती असं बोलतो, खरं तर ही सगळी आरएसएसची भाषा आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी सोडलेली ही पिलावळ वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तुमची टेस्ट सुरू आहे बांधवांनो। समाजाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला आरएसएस सध्या चेक करते की महापुरुषांबद्दल जर घाणेरडं बोललं तर समाज पेटणार आहे की नाही। तुम्ही कायदा हातात घेतला पाहिजे, तुम्ही त्वेषाने काहीतरी केलं पाहिजे। मग छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललं की मराठा समाज, बहुजन समाज पेटून उठेल, कारण छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे या महाराष्ट्राचं, तुमचा माझा श्वास आहे। मग महात्मा फुलेंबद्दल बोललं की त्यांचा मानणारा सगळा समतेची भाषा बोलणारा समाज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोललं की बौद्ध आणि सगळा इतर संपूर्ण बहुजन समाज, आमच्या सगळ्या महाराष्ट्रातली लोक पेटून उठले पाहिजेत। म्हणून बहुजन महापुरुषांबद्दल हे महाराष्ट्रात बोलत आहेत, याचा अर्थ इतर राज्यामध्ये सुरू आहे का? होय, सगळ्या महापुरुषांबद्दल वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं घाणेरडं बोलायला सगळीकडे सुरू आहे। महात्मा फुलेंनी, आंबेडकरांनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी भीक मागितली असं म्हणणं, अरे कात्रजचा पूल असेल बोगद्याचा, सॉरी कात्रज बोगदा असेल, खडकवासला धरण असेल किंवा अजून असंख्य काही पूल आहेत, महात्मा फुलेंनी बांधलेत। म्हणजे महात्मा फुले नक्की श्रीमंत होते। महात्मा फुले पुण्याचे नगरसेवक होते जे लोकांनी निवडून दिलेले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती महान भक्कम लोकांचा पाठिंबा होता, शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांची राहणीमान, त्यांचा पेहराव पाहता त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलता। राज्य घटनेमुळं चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरमधून इथं येऊन निवडणूक लढवू शकतात, एवढंच काय? कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पाठीशी त्यांची पत्नी होती संपूर्ण त्या काळचा तत्कालीन समाजातली लोक होती। बहुजनांच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी त्यांनी, मग महात्मा फुलेंनी असतील शाळा सुरू केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा सुरू केली, कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळा सुरू केली, शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना शिकवलं, सात आठ भाषा त्या काळात येत होत्या, चार चार ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहिले। ही कशाची ताकद आहे? आणि ज्ञानदान, शिक्षण हे सर्वश्रेष्ठ आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरणार आहे, ते मिळालं पाहिजे। आणि समाज हा शिक्षणाशिवाय जगू शकणार नाही, शिक्षणामुळेच तो प्रगती करू शकतो। हे याच समाज सुधारकांनी, महापुरुषांनी, महाराष्ट्राच्या महानायकांनी ठरवलं आणि त्यांनी ते तुम्हाला दिलं। त्या महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा, ह्या आरएसएसच्या लोकांना, भाजपच्या आणि मनुवाद्यांना काय कळणार? का वाचाळ वक्तव्य होतात? हे सगळे वाचारवीळ का सतत बोलत आहेत? महाराष्ट्राचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडं, तुमच्या पक्षाचे नेते म्हणून तर तुम्ही आहातच, परंतु हा महाराष्ट्र तुम्हाला वाचवायचा का नाही? समाज तुम्हाला जोडायचा आहे का नाही, का तोडायचाच आहे? बरं, आरएसएसचे तुमची विचारधारा आहेच, पण ती एवढी वाईट, विखरी आणि विकृत आणि एवढ्या घाणेरड्या मानसिकतेने तुम्ही मांडून
तुमची लोक काय साध्य करतात? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा तुमचा एक परत एक माणूस बोलला, म्हणजे कोश्यारी महाराजांबद्दल बोलणार, भाजपचाच माणूस, लाड भाजपचाच माणूस, दानवे भाजपचाच माणूस, लोडा भाजपचाच माणूस, त्रिवेदी भाजपचाच माणूस, आणि आत्ता बोललेला चंद्रकांत पाटील भाजपचाच माणूस. का भाजप बहुजन महापुरुषांची बदनामी करते, का समाजाला पेटवते, आता काही दंगली घडवायच्यात का? सरकार पुरस्कृत दंगली महाराष्ट्राला हे भाजप सरकार घडवून आणणार आहे का? आणि त्याच्यात तुम्हाला काय सत्ता मिळवायची, स्थापन करायची? आम्हाला दंगलमुक्त महाराष्ट्र करायचं आहे. आम्हाला महाराष्ट्रात सामाजिक असंतोष नकोय. आम्हाला जाती जातीमध्ये विष नकोय. अजिबात कोणी तसं करणार नाही. आम्हाला संविधान आणि लोकशाही मजबूत करायची. आम्हाला जातीय सलोखा, सामाजिक सलोखा ठेवायचं आहे. हे सरकारचं काम असताना सुद्धा सरकारची माणसं, सरकारमधली माणसं, मंत्रीपदावरची माणसं हे जे बोलतायत, याचा रोष कुठंतरी माणसांच्या मनात खतखत होतोय. फक्त हात जोडून विनंती आहे, समजून घ्या. फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या वाचाळवीर माणसांना आवरा नका, असं लोकांच्या भावनांशी खेळू. बघा जमतंय का ते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.